नमस्कार स्वामी भक्त, गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे. गुरुमाऊली सांगतात, शनी सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत बसला आहे. त्यानुसार पुढील वर्षी शनी आपला रास बदलेल. 2025 मध्ये 28 मार्च पर्यंत शनी कुंभ राशीत असेल. चला तर मग जाणून घेऊया पुढील 254 दिवस शनी कोणत्या राशीसाठी भाग्यवान असेल आणि यावर्षी शनीची साडेसाती आणि ढियाचा वाईट प्रभाव कोणत्या 5 राशींच्या लोकांवर राहील हे आपण जाणून घेऊया. सिंह रास. पुढील 254 दिवस शनी कुंभ राशीत राहणार हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे यावेळी सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात चांगले गुंतवणूकदारही मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही चढउतार दिसतील, तुम्ही हा वाद वाटाघाटीद्वारे सोडवू शकता. करिअरच्या दृष्टिकोनातून वेळ खूप आव्हानात्मक असेल, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. मेष रास. पुढील 254 दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण लाभदायक राहील. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या अनेक प्रयत्नांमध्ये यश मिळेल. समाजात तुमचा सन्मान वाढेल व तसेच कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा आणि तसेच गुंतवणुकीमुळे तुम्हाला अनेक नवीन चांगले पर्याय मिळू शकतात. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांनाही या काळात कुंभ राशीत शनीच्या स्थानामुळे फायदा होईल. या काळात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडलेले तुम्हाला दिसतील. तसेच तुमच्या तब्येतीत थोडाफार चढउतार पाहायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांसह काही धार्मिक स्थळी प्रवास करू शकता आणि या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. या राशींवर शनीची वक्री नजर. यावर्षी शनीची साडेसाती आणि ढियाच्या वाईट प्रभावामुळे 5 राशींच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. यामध्ये कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीचा समावेश आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.